तर आपण हे दृश्य पाहतोय, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते आता विधानभवनामध्ये बाहेर आलेले आहेत. आपण ही दृश्य पाहतोय स्टार टीव्हीच्या माध्यमातून. सुनेत्रा पवार यांनी आज आपला राज्यसभेसाठी अर्ज भरलेला आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी हा अर्ज भरलेला आहे आणि आता त्या निघालेल्या आहेत. हे दृश्य आपण पाहतोय. सुनेत्रा पवार यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आपण हे दृश्य पाहतोय. आता सुनेत्रा पवार प्रसार माध्यमांशी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सुनेत्रा पवार यांना मंत्रीपद सुद्धा सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्या संदर्भात सुनेत्रा पवार काही बोलतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केलेला आहे. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते आणि आता त्या बाहेर आलेले आहेत. प्रसारमाध्यमांशी ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. केंद्रामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता सुद्धा सूत्रांनी वर्तवलेली आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अन्य कुठल्याही उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल केला नाहीये. बिनविरोध निवडणूक होईल आणि दाखवलं 18 तारखेपर्यंत मुदत आहे. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. एकंदरीत आता कुठलाही अर्ज आलेला आहे त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे. काय प्रतिक्रिया आहे? 18 तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही. 18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे 18 तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल. त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया. कोणी अर्ज विकत घेतला नाही. जवळजवळ विजय निश्चित आहे तुमचा. आजच संध्याकाळी अनऑफिशियली तुमचा विजय आहे निश्चित. आभार मानते. राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. छगन भुजबळ नाराज होते. सगळ्यांनी अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शुभेच्छा सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना असं म्हटलं जातं. अनेक नेते मंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत पहिले आहे. पक्ष कुठेतरी एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला. आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनीही मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही. स्वतः अजित पवार तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हते अशी माहिती. ते खरंच तयार नव्हते कारण काय? 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा खरं तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच ही मागणी सतत होत होती. मी अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की एका प्रश्नाचं उत्तर तू दे. अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती. पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारीसुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठीसुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती. उमेदवारी अर्ज भरताना नव्हते. त्यांचीही आग्रह होता. त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. नाराज आहेत का? तुमचं काही बोलणं झालंय? त्यांनी स्वतःच सांगितलं की कोण आहे? सॉरी बोलत आहे. पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार
तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे, आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी आग्रह त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी, आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. पवार यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी पक्षाचे आभार मानलेले आहेत. दिलेल्या संधीचं मी सोनं करेन, त्याचा प्रयत्न करेन असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर कुठेही नाराजी दिसलेली नाही. छगन भुजबळ माझा उमेदवारी अर्ज भरताना तिथे उपस्थित होते असंही सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे.